या बातमीचे अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोना लॉकडाऊन काळामध्ये बंद ठेवण्यात आलेली पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. यंदा ही एक्सप्रेस प्रवाशांना नव्या अवतारात पाहायला मिळतीये. या गाडीला विस्टाडोम प्रकारातील एक कोच जोडण्यात आलाय. सामान्य डब्यांच्या तुलनेमध्ये या कोचच्या खिडक्या मोठ्या आहेत. शिवाय छतालाही काचेचं आच्छादन आहे. चारही बाजूंना निसर्गाचं रूप पाहण्यासाठी गॅलरीची ही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासासह परिसरातील निसर्गाचा प्रवाशांना पुरेपूर आनंद देण्याच्या दृष्टीनं रेल्वेनं विस्टाडोम डब्यांची संकल्पना आणली आहे. पुणे ते मुंबई हा रेल्वे मार्ग लोणावळा खंडाळ्याजवळ नयनरम्य निसर्गाच्या कुशीतून जातो. पावसाळ्यामध्ये हिरवाई आणि कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे या मार्गावरील निसर्गाचं रूप आणखी मनोहर होतं. सध्या पर्यटन स्थळांना बंदी असली तरी प्रवासातून हा निसर्ग अनुभवता येणार आहे. आणि या विस्टाडोम कोचचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. टाळेबंदीमध्ये पर्यटनाला बंदी आहे, पण तरी देखील आता पर्यटकांना जर वेगळ्या पद्धतीनं या संपूर्ण प्रवासाचा आनंद वगैरे घ्यायचा असेल, त्यांना निसर्ग न्याहाळायचा असेल, तर त्यासाठी सध्या ही पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस आहे. आणि या एक्सप्रेसला आपण पाहतोय विस्टाडोम डबा लावण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर पूर्ण पारदर्शी. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जागा ह्या पूर्णतः पारदर्शी केल्या जातात आणि अशा हा असा एक डबा सध्या जोडण्यात आलेला आहे. बडगाव मांडवी एक्सप्रेसला देखील एक डबा जोडण्यात आला होता आणि खूप लोकांना ते आवडलं होतं. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा इंटरसिटी एक्सप्रेस आहे ही आणि या एक्सप्रेसमध्ये देखील अशाच पद्धतीचा हा डबा लावलेला आपण पाहतोय. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पूर्णतः काचेचा एक भाग ठेवण्यात आलेला आहे. जर तुम्ही जरी प्रवास करता करता जर चालत आलात किंवा इथे तुम्हाला उभं राहायचं असेल तर इकडे सगळ्या लोकांना बाहेरचा निसर्ग न्याहाळता येणार आहे. आपल्यासोबत सध्या CPRO आहेत. सर, हा डबा लावण्यामागचं कारण काय आहे, याच्यामध्ये काय काय वेगळेपण आहे? यामध्ये पहा की विस्टाडोम कोच हा एक टुरिस्ट कोच आहे. याच्यामध्ये प्रवाशांना बाहेरची जी दृश्य आहे त्या रूटवरती याचा आनंद घेण्यासाठी हा विस्टाडोम कोच पहिल्यांदाच आम्ही मुंबई पुणे रूटवरती लावलेला आहे. आणि आज यामध्ये जे आहे बुकिंग तुम्ही पाहिलं तर प्रवाशांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. पूर्णपणे ही गाडी जी आहे विस्टाडोम कोच जो आहे हा पूर्णपणे बुक झालेला आहे. याशिवाय CCTV कॅमेराजही या कोचमध्ये लावलेले आहेत. एकूणच जे आहे प्रवाशांच्या सुरक्षेबरोबर प्रवाशांचा प्रवास आनंदमय कसा होईल याच्याकडे जे आहे लक्ष देण्यात आलेलं आहे. सुरक्षितता तर सगळी पाळण्यात आलेली आहेच, पण हा डबा पहिला आहे, प्राथमिकता आहे. अशा पद्धतीने जर लोकांना हे आवडलं, मागणी वाढली, तर आणखी असे डबे या ट्रेनमध्ये लावले जाणार आहेत. त्याच पद्धतीने एक छोटीशी गॅलरी देखील बाहेर ठेवण्यात आलेली आहे जी पूर्णतः काचेची आहे. तुम्ही तिथे राहून उभं राहून बाहेरचं संपूर्ण जो निसर्ग आहे ते न्याहाळू शकणार आहात. तिथे देखील बरीचशी जागा ठेवण्यात आलेली आहे. ज्या प्रवाशांना इथे बसून कंटाळा येईल ते तिथे जाऊन उभे राहू शकतात, तिथून सगळं पाहू शकणार आहेत. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णींसह सुमित सावंत, SAM TV मुंबई.